गणेश उत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने बाजारात मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग यावेळी पाहावयास मिळाली. गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे गणेश उत्सव हा अगदी साधेपणाने साजरा करण्यात येत होता, मात्र यंदा गणेश उत्सवाचा मोठा उत्साह बाजारात दिसून येत आहे. जळगावातील नवीपेठ येथील सुभाष चौक अर्बन सोसायटीच्या दालनाखाली अमरावती येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार जिराफे आर्टच्या आकर्षक मूर्ती यावेळी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मूर्ती व्यावसायिक प्रवीण बांगर हे जिराफे आर्टच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी जळगावात आणत असतात. यावेळी मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या आकर्षक मूर्त्यांबाबत जास्तीत जास्त ग्राहकांनी या स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन मूर्ती व्यावसायिक प्रवीण बांगर यांनी केले आहे. गणेश उत्सव हा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेला आहे. काय परिस्थिती सध्या मार्केटची, कोणकोणत्या प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत? हे बघा, माझ्याकडे अमरावतीचे प्रसिद्ध मूर्तिकार जे जिराफे कंदू आहेत, जिराफे आर्ट, त्यांच्या मूर्ती आहेत. मी विक्रीला आणत असतो 13 वर्षापासून. पण सध्या मार्केट पोझिशन अशी आहे की कोरोनामुळे तर सध्या अजून तर 40-50% हे मार्केट पोझिशन अशी आहे की मूर्ती सेल होत आहेत. अजून 50% बाकी आहेत. कोरोनानंतर तब्बल 2 वर्षानंतर गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, तरी ग्राहकांचा कसा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे? आज जाणवला खरं त्यांचा प्रतिसाद. आतापर्यंत कालपर्यंत सायलेंट होत आहे. कोणकोणत्या प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत? शाडू माती, विशेषतः शाडू माती माझ्याकडे यावर्षी 80-85% शाडू माती सेल झालेल्या आहेत. पीओपीला प्रतिसाद हळूहळू कमी होत आहे. पण पुढच्या वर्षी 90-95% शाडू मातीत जिराफे आर्टच्या शाडू मातीत सेल करणार आहे. नाव सांगा आपलं. मी प्रवीण मांगर. काय आव्हान असणार आहे ग्राहकांना आपलं? एवढंच आव्हान आहे व आता शाडू मातीला प्राधान्य देणं महत्वाचं आहे पुढच्या पर्यावरणापूर्वी. ठीक आहे, ओके. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.